श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामीक्तांनो कधी कधी आपल्या मनात परमेश्वराच्या सत्तेविषयी शंका निर्माण होतात खरंच परमेश्वर आपल्यासोबत आहे का परमेश्वरामध्ये इतकी शक्ती आहे का असे प्रश्न मनात निर्माण होतात तर भक्तांनो आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर मंदिर होते त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची रोज संध्याकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची संतांच्या अभंग वाचण्याचा तिला छंद होता समर्थांच्या दासबोधाची ती नित्य नियमाने पारायणे करायची देवळात जी कीर्तने प्रवचने होत असत तेवढी ती नेमाने ऐकायची त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती स्वामी कधी कधी लहर लागली तर देवळात येऊन बसायचे सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायचे स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत श्री दत्ता अवतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घडवले होते एक दिवस काय झाले तर काशीनाथ म्हसवडकर नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळत नाही श्री दत्ता अवतारी म्हणून स्वतः स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे त्यांचे चमत्कार आणि लीला खोट्या आहेत हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही ती फक्त एवढेच म्हणाली कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करत आहात परिणाम चांगला होणार नाही बाबा सबनीस आणि काशीनाथ मसवडकर या मंडळींनी तिच्याकडे तुच्छतेने पाहिले इतक्यात एक काळाभोर सडक सर्प सळसळ करत आला आणि बाबा सबनीसांना चावला एकच हल्लाकोळ उडाला होता काय करावे तेच कळत नव्हते म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरांकडे नेले दवाखाना बंद झाला होता कोणीतरी त्यांना सांगितले की स्वामींकडे जा म्हसवडकरांना लाज वाटू लागली काही क्षणांपूर्वीच त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन गे स्वामींकडे गेले स्वामी म्हणाले मसवडकर आम्ही ठार वेडे लोक कशाला आमच्या मागे लागतात तेच कळत नाही परंतु तुमच्या पित्रांचे काय जात आहे तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत स्वामींचे हे बोलणे ऐकून मसवडकर घाबरले त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला क्षमा याचना केली म्हणू लागले स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत त्याचे प्रायश्चित्त मिळाले प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी समर्थांनी फक्त बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले आणि चमत्कार झाला बाबा सबनीस ताडकन उठूनच बसले सर्व विष नष्ट झाले होते त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले श्री स्वामी समर्थ प्रेमळ स्वामी भक्तांनो परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधीही शंका घेऊ नका कारण होत्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त आणि फक्त परमेश्वरापाशीच आहे अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की फक्त नामात राहा आणि शाश्वत आनंद लुटा फक्त नामस्मरणात खूप ताकद आहे तुम्हाला काहीही सेवा जमली नाही तरी चालेल पण तुम्ही अगदी बसल्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी माऊलींचं असं नामस्मरण जरी केलं तरी होत्यासं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही प्रेमळ स्वामी भक्तांनो आपण आता स्वामी महाराजांना प्रार्थना करूयात रोज अशी प्रार्थना तुम्ही करू शकता मग बघा आपल्या आयुष्यात देखील होत्याचं नव्हतं करायला स्वामी वेळ लावणार नाही ही प्रार्थना काही अशी आहे स्वामी महाराज मी कसाही असलो तरी मी तुमचाच भक्त आहे स्वामी महाराज माझ्याकडून रोज सुका होत असतील पण मी कधीच पाप करणार नाही स्वामी सेवा करत असताना मी सुकत असलो तरी तुम्ही मला अंतर देऊ नका स्वामी मी सुकून तुम्हाला विसरलो तर तुम्ही मला सांभाळून घ्या स्वामी माऊली माझी साथ कधीच सोडू नका श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही जर ही प्रार्थना श्रद्धेने विश्वासाने स्वामींसमोर बसून केली तर स्वामी नक्कीच तुमचं ऐकतील आणि तुमच्या आयुष्यात देखील एक दिवस चमत्कार करतील आपली वेळ आल्यावर स्वामी सर्व काही ठीक करत असतात ते तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील आणि ते तुमची कधी साथ सोडणार नाही ही प्रार्थना तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा किंवा पाठांतर करा किंवा तुम्ही वासुन ही प्रार्थना वासून सुद्धा बोलू शकतात ही प्रार्थना तुम्ही रोज स्वामींसमोर बोलायला विसरू नका ही प्रार्थना कधीच वाया जाणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी महाराजांचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्था नामाचा जयघोष झालाच पाहिजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ती घंटी दाबायला देखील विसरू नका जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद